महाराष्ट्र सरकार की विशेष निधि और एमआरडी की निधि से कल्याणपुर विधानसभा चुनावी क्षेत्र के विधायक गणपत गायकवाड़ ने कल फिर विविध विकास कामों का उद्घाटन किया। विशेष मतलब इस बार गणपत गायकवाड़ के साथ कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे भी भूमि पूजन दौरे में शामिल थे। कल्याणपुर विधानसभा अंतर्गत जनता को अनेकों मूलभूत सुविधाओं का सामना करना पड़ रहा है और भारी बारिश ने सबसे ज्यादा नुकसान शहर की सड़कों का किया है। कल्याण उल्लासनगर शहरों में गड्ढों ने नागरिकों की जान धोखे में डाल दी है। कल्याणपुर की अनेकों समस्याओं के लिए विधायक गणपत गायकवाड़ ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से अधिकतर निधि की प्रस्तावना की थी, जिसके पश्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कल्याणपुर के विकास के लिए विधायक गणपत गायकवाड़ को करोड़ों की विकास निधि पारित की है। तुम्ही प्रत्येक ठिकाणी मीडियामध्ये वगैरे प्रत्येक ठिकाणी आपण बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी पाऊसखंडे पडलेले आहेत, कारण यावर्षी पाऊस जास्त पडल्या कारणाने आणि दाबळ्याचे रोड असल्या कारणाने प्रत्येक ठिकाणी खड्डे पडत असतात आणि म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून जवळजवळ 44 रोडचे उद्घाटन केले साहेब आपण आणि 44 रोडची कामं झाली, कोणत्याही कॉन्क्रिटीकरणाच्या पण कामं केली आहेत, सर्व कॉन्क्रीटचे रोड बनवलेले आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये असं जर पाऊस होत राहिला आणि पाऊस जास्त पडला तर खड्डे पडतात आणि कॉन्क्रीटच्या रोडचे जेव्हा कॉन्क्रीटचे रोड म्हणतात त्या रोडच्या नंतर जवळजवळ 5 ते 8 वर्ष त्या रोडची लाईफ राहणार आहे, पण कमीत कमी 5 वर्ष तरी हे रस्ते खराब होणार नाही आणि जास्तीत जास्त टिकले तर 10 वर्ष सुद्धा चालू शकतात आणि म्हणून आपल्याला खड्डे मुक्त महाराष्ट्र करायचं आहे आणि त्या याच्यातून आपण प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत। यही कारण है कि बीते 2 महीनों के अंतराल में कल्याणपुर में 44 सीमेंट की सड़कें बनाने का काम शुरू किया गया है। इसके अलावा नाली और अंतर्गत रास्ते जैसे पेवर ब्लॉक बनाने के लिए भी करोड़ों की निधि से भूमि पूजन किया गया है। कल 16 सितंबर को भी भूमि पूजन दौरे के दौरान अनेकों ठिकानों पर नारियल फोड़कर काम की शुरुआत की गई है। आशाले गांव, भाल गांव, नांदिवली मुख्य द्वार, 30 गांव मुख्य द्वार, एफ केबिन से वालदुनी आदि भागों में कॉन्क्रीट का रास्ता, साथ ही नांदिवली तालाब का सुशोभीकरण और 100 फीट रोड पर भव्य क्रीड़ा संकुल बनाने के लिए नारियल फोड़ कर भूमि पूजन सम्पन्न हुआ। इस मौके पर शिवसेना कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, संजय मोरे, परिवहन सभापति मनोज चौधरी, नगर सेविका इंदिरा तरे, संदीप तांबे, गणेश ढोणे आदि कार्यकर्ता एवं पदाधिकारी विधायक के काफिले में शामिल थे। आकिब शेख, जी वार्ता न्यूज। काही विशेष कृती मधून जे आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आपल्याला मिळालेले काही त्यांचा स्वतःचा निधी आहे, तर असे 75 कोटींचे आणि फक्त हे प्रस्तावित नाही आहे, याची वर काढून झालेली आहे। म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल आता इलेक्शन आलं बाबा, इलेक्शन आलं की नारळ फुटणार, आश्वासन देणार, पण असं नाही आहे। इलेक्शन आलेलं आहे, हा जो निधी आहे, इलेक्शन जरी आलेला असेल तरी या सगळ्या निधींचं जे आहे ते वर्क ऑर्डर झालेली आहे। वर्क ऑर्डर होणं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलेला आहे, त्याला उद्यापासून काम सुरू करायचंय आणि त्याचं काम झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला तिकडचे पैसे लगेच मिळणार, असं हे वर्क ऑर्डरचं महत्व असतं। तर आज या पूर्ण विभागामध्ये मला वाटतं हा आपण इलेक्शन मध्ये आलो तेव्हाही रस्ता फुटला होता आणि तेव्हाही कॉन्क्रीट होत्या आपल्या तारा मॅडमच्या, की रस्ता झाला पाहिजे, तर या रस्ता आज आपण लगेच होऊन जाईल, कारण की याचं काम आता सुरू आहे।